नमस्कार दोस्तों, मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं सैफ न्यूज लाइव। आइए देखते हैं आज की खास खबर। शिवसेना पार्टी के संस्थापक स्वर्गीय बाला साहेब ठाकरे की जयंती के अवसर पर सामाजिक कार्यकर्ता रुग्ण मित्र राजेंद्र ढगे ने एक वीडियो जारी कर सन 2020 में बाला साहेब के नाम पर घोषित की गई राष्ट्रीय अपघात बीमा योजना के क्रियान्वयन पर उठाए सवाल। वीडियो में आगे सुनिए रुग्ण मित्र राजेंद्र ढगे को। ब्यूरो रिपोर्ट, सेफ न्यूज लाइव। आज हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची 96वी जयंती आहे। या महाविकास आघाडी सरकारने 14 ऑक्टोबर 2020 रोजी रस्ते अपघात विमा योजना चालू केला होता। त्या योजनेला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिलं होतं। मी गेली 1 वर्ष पाठपुरावा करतो आहे, अद्याप ही योजना कागदावरच आहे। आणि मी जेव्हा RTIमार्फत माहिती मागितली तर मला असं उत्तर मिळालं की अजून ह्या योजनेवर कार्यवाही सुरू आहे किंवा अजून याला कालावधी जाऊ शकतो। आज 1 वर्ष झालं, अद्याप एकही रुग्णालय या योजनेच्या अंतर्गत नसल्याकारणाने एक प्रकारे हा या म्हणजे ह्या ही जी योजना आहे म्हणजे ह्या योजनेला जे साहेबांचं जे नाव दिलेलं आहे ते कुठेतरी मग मला असं वाटतं की दुर्लक्षित होत आहे। तर माझी या व्हिडिओच्या माध्यमातून अशी विनंती आहे की लवकरात लवकर ही रस्ते अपघात विमा जी आहे ती चालू करावी आणि ह्या गोष्टीकडे प्रामुख्याने लक्ष द्यावं सरकारने आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा सुरू व्हावा यासाठी मी प्रयत्नशील आहे। गेले वर्षभर मी पाठपुरावा करत आहे, सरकारचं लक्ष वेधण्याचं कामही करतो आहे आणि या म्हणजे मेलद्वारेही मी या संदर्भात मी बोलतो आहे, लोकांपर्यंत पोहोचवतो आहे। माझ्या रुग्ण मित्र पेजमार्फत याबद्दलची मी सर्व माहिती लोकांपर्यंत पोहोचवतो आहे। तर माझी या व्हिडिओच्या माध्यमातून या सरकारला विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर ही योजना पटलावर आणावी, प्रत्यक्षात उतरवावी, प्रत्यक्षात सुरू करावी। अद्याप एकही रुग्णालय या योजनेअंतर्गत नसल्याकारणाने आणि या योजनेला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिल्याकारणाने या योजनेला खूप मोठं आणि महत्त्वाचं म्हणजे नाव आहे। तर त्या नावाला सार्थक असं ठरेल अशी ही योजना तुम्ही सुरू करावी, हीच विनंती। धन्यवाद।